आज आपण पाहणार आहोत झूम मीटिंगला जॉईन कसे व्हायचे। तर सर्वप्रथम आपण व्हॉट्सअपमध्ये जायचं। व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर आपल्या शिक्षकांनी आपल्याला जी झूम मीटिंगची लिंक पाठवली असते ती लिंक पाहायची आणि त्या टायमिंगला ज्या टायमिंगला आपली मीटिंग आहे त्या टायमिंगला शिक्षकांनी सांगितलेल्या त्या लिंकवर निळ्या अक्षरात दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तिथं तुमचा ब्राउजर असेल त्या ब्राउजरनं ओपन करायचं का झूमनं ओपन करायचं असं तुम्हाला दोन ऑप्शन विचारले जातात। कोण क्रोमनं ओपन करायचं आहे का सॅमसंग इंटरनेटनं का झूमनं, तर शक्यतो आपण झूम मीटिंगमध्ये आहोत त्यामुळं झूमवरच क्लिक करायचं। मग झूम ॲपनं आपल्याला ही मीटिंग ओपन होते। त्यानंतर काहीसा वेळ जातो नेटवर्कमुळे आणि आपली झूम मीटिंग ओपन होते। व्हायला थोडा वेळ लागतो। त्यानंतर तुम्हाला ते कोणाची मीटिंग कोणत्या शिक्षकाची मीटिंग आहे कोणत्या विषयाची असं तिथं दिसतं आणि त्या शिक्षकांना मेसेज जातो की तुम्ही मीटिंगला जॉईन होत आहे। जेव्हा ते शिक्षक तुम्हाला तिकडून ॲडमिट किंवा ॲड करतात तेव्हा इकडं तुम्हाला मीटिंग दिसायला सुरुवात होते। आता आपण जॉईनसाठी मेसेज पाठवला आहे, तिकडून जर शिक्षकांनी आपल्याला ॲडमिट असं केलं तर मग आणि मग थोडा वेळ जातो आणि नंतर तुम्ही कनेक्ट व्हायला लागता। मग शिक्षकांनी तुम्हाला ॲडमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची चौकट दिसायला लागते। यामध्ये बघा, पहिला तुम्हाला लोगो दिसतो आहे हेडफोनचा आणि हेडफोनच्या खाली लिहिलं आहे जॉईन ॲड ऑन, त्याच्यावर पांढऱ्या चौकटीमध्ये दिसतं आहे कॉल ओव्हर इंटरनेट। तर ही जी पांढरी चौकट आहे या पांढऱ्या चौकटीवर तुम्ही पहिल्यांदा क्लिक करायचं। हे पांढऱ्या चौकटीवर तुम्ही क्लिक केलं की मग तुमचा आवाज तुमच्या शिक्षकांना जाणं चालू होतो आणि शिक्षकांचाही आवाज तुम्हाला यायला चालू होतो। याच्यानंतर दोन नंबरचं आहे बघा कॅमेऱ्याचं चित्र, याच्यावर स्टार्ट व्हिडिओ